नेम जर आपण बाहेर पाहिले तर याचं नाव आहे अंबरखाना. म्हणजे तसा लॉजिकली विचार केला तर अंबरखाना म्हणजे हत्ती किंवा घोडे ठेवण्यासाठी जागा. परंतु ही कुठलीही हत्ती किंवा घोडे ठेवण्याची जागा नाही आहे, हे धान्य गोटार आहे. म्हणजे निजामाचा एक सरदार होता मलिक अहमद, नाव कधी ऐकलं असेल इतिहासामध्ये, तर या मलिक अहमदला या जुन्नर प्रांतावरती शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी जुन्नरमध्ये पाठवलं. आणि त्यांनी शांतता सुव्यवस्था प्रस्थापित केली, त्याला निजामाने पदवी दिली निजाम उल मुल्क. ही पदवी निजामाने त्याला देऊन या ठिकाणी या किल्ल्याचा किल्लेदार म्हणून ठेवण्यात आलं. तर त्याच्या कारकिर्दीमध्ये जो आपण खाली पीर दरवाजा पाहिला, स्ट्रक्चर तुम्हाला सेम दिसते पा, तो पीर दरवाजा हा अंबरखाना, वरती एक कमाणी मस्जिद आहे, या तीनही वास्तूंची त्याच्या कारकिर्दीमध्ये या वास्तूंची निर्मिती झाली असं सांगितलं जातं. ह्या संपूर्ण धान्य कोठारामध्ये म्हणजे याची कॅपॅसिटी साधारणतः सांगायची म्हटली तर साधारणतः 500 ते 600 सैन्यांना 5 वर्ष धान्य पुरेल एवढी या धान्य कोठाराची कॅपॅसिटी आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे महाराजांचा ज्यावेळेस जन्म होता तर हा जन्म हा सर्वात मोठ्या भीषण दुष्काळातला जन्म आहे. तर त्यामध्ये त्या काळामध्ये या धान्य कोठाराची सर्वात जास्त फायदा त्यावेळेस झालेला आहे. तर संपूर्ण तुम्हाला खोल्या पाहायला मिळतात, साधारणतः 14x14 खोल्या आहेत. हे याची लांबी 130 फूट आहे, अशी रुंदी 58 फूट आहे आणि वरतून त्या खोण्या दिसतात तुम्हाला संपूर्ण. म्हणजे पावसाचं पाणी पडलं तर पावसाचं पाणी आतमध्ये येणार नाही, परंतु हवा आली तर हवाचं फेसिंग एवढ्या फेसिंगला आहे की हवाचं पर्क्युलेशन आतमध्ये प्रॉपर असते आणि आपल्याला व्हेंटिलेशन या ठिकाणी चांगलं पाहायला मिळते. म्हणजे 5 वर्ष धान्य पुरल एवढी कॅपॅसिटी आणि 5 वर्ष धान्य पुरण्याची म्हणजे व्यवस्थित राहण्याची गॅरंटीही ते घेत होते. म्हणजे आज आपण जनरली जर घरामध्ये धान्य भरलं तर 1 महिना पण टिकेल याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही, पण त्या काळी 5-5 वर्ष धान्य टिकत होतं. धान्य काढण्यासाठी खोल्या आहेत, प्रत्येक ठिकाणी खोल्या आहेत, जसं लागेल तसं धान्य काढण्यासाठी खोल्या होत्या. हे संपूर्ण बंदिस्त केल्या जायच्या, अशा कारणाती मारल्या जायच्या आणि मग वरतून धान्य आतमध्ये ओतलं जायचं. बाजूलाही सेम स्ट्रक्चर होतं पण ते आता डॅमेज झालं. इकडे का? हा, हे संपूर्ण ते स्ट्रक्चर आहे.